नमस्कार. ऑस्कर विजेता संगीतकार A.R. रहमान यानं संगीत दिलेला दिल बेचारा हा चित्रपट नुकताच डिस्ने हॉटस्टारवर रिलीज झाला. सुशांत सिंग राजपूतच्या कारकिर्दीतील हा शेवटचा चित्रपट असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता लागून होती. दरम्यान दिल बेचारा चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर A.R. रहमानच्या मुलाखतीने पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. मुलाखतीमध्ये A.R. रहमाननं म्हटलं आहे की चांगल्या चित्रपटांना मी कधीच नाकारत नाही, मात्र मला असं वाटतं की बॉलिवूडमध्ये एखादी गँग माझ्या विरोधात काम करत आहे. दिल बेचारासाठी मुकेश छाबरा माझ्याकडे आला तेव्हा त्याला 2 दिवसात 4 गाणी तयार करून दिली. त्याने बॉलिवूडमधल्या अनेक गोष्टी मला सांगितल्या. बॉलिवूडमधून मला कमी काम का मिळतं हे मुकेश छाबराकडूनच मला समजलं. बॉलिवूडमधील अनेक लोकांनी रहमानकडं गाणी बनवायला जाऊ नको असं मुकेशलाही सांगितल्याचं समजलं. यानंतर मला चांगले चित्रपट का मिळत नाहीत याचा एकंदरीत अंदाज आला असं मत रहमाननं या मुलाखतीत व्यक्त केलं आहे. तसेच मी डार्क सिनेमे करतो कारण बॉलिवूडमधील एक संपूर्ण गट माझ्या विरोधात काम करतोय, यातून माझं फार मोठं नुकसान होतंय असाही आरोप रहमाननं यावेळी केलेला आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.